किती वेळ, उशीर होतोय ना त्यांना. गौरे, अगाय गौरे, अगं झाला की नाही अजून चहा? हो आई साहेब, विठोबा आणतोय. विठोबा? अगं त्याला कशाला सगळी काम करायला सांगतेस? सारखा बडबड करत असतो तो, माझं डोकं दुखतं त्यानं. तोही तुझ्यासारखा आपल्यासारखा. विठ्ठल विठ्ठल आला आला आला, विठ्ठल चहा घेऊन आला, आल्याचा चहा घेऊन आला. हा घ्या तुमचा चहा आई, तुमचा चहा बिना साखरेचा, तुमचा चहा साखरेचा. आणि हा मी काय म्हणतो, मी निघतो तहसीलदाराकडे जायचं, नंदू वाट बघतो. अहो अहो, पण नाश्ता करून जा. हा चहा घेऊन जाओ, आल्याचा चहा आहे, बाहेर गेल्यावर मिळणार नाही. ए काय रे, काल तुला काय सांगितलं? जास्त काम केली, शपथ सांगतो तुम्हाला. तुम्हाला सांगतो, मी बागेमध्ये साफसफाई करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, सगळी फुलं वाळलेली आहेत. मी म्हणलं अर वाळलेली फुलं कशी चालतील? म्हणलं जिथं चांगली फुलं तिथं मुलं, जिथं मुलं तिथं विठोबा. काय करे, नाही सांगतो तुम्हाला. एवढंच नाही तर सगळ्या कामगारांना सांगितलं, म्हणलं चांगलं काम करा तर पगार मिळणार नाही. साहेब म्हणले होते फॅक्टरी डागडुजी करायचे, साठे साहेबांना जाऊन भेट. तिथं जाऊन भेटलो तर साठे साहेब काय म्हणले, तू काळे साहेबांची सही घेऊन ये. मग काळे साहेबांकडे गेलो, काळे साहेबांकडे गेलो, काळे साहेब म्हणले तू आज सगळं तू शिंदे साहेबांकडे जा. मग शिजे. अरे किती बोलतोस, बस कर आता. वास बघ कसला येतोय तो. कसला येतो म्हणजे ते गॅस वर ठेवली ना, डाळ ठेवली, जळली असेल. हे सगळं तुमच्यामुळे होतंय, तुम्ही गपाट मारत बसता तिकडे असं होतंय. जा आता. नाना अजून किती आहेत? आजच्या दिवसात हे काम एवढं आपल्याला केलंच पाहिजे ना, चेक गेले पाहिजे बरोबर. गौरी काय झालं? काही नाही हो नाना, या संपत्तीपोटी घरातले प्रत्येक जण मला वैरी समजू लागलेत. काहीतरी ताई, आई साहेब मला क्षणाक्षणाला बोलल्याशिवाय राहत नाहीत. मला त्यांचा त्रास कळतोय, पण मी काय करू? कायद्याने मी बांधली गेलीये आणि दादासाहेबांच्या वचनाने मी काही नाही. ग गौरी, दादासाहेबांना जाऊन काही दिवसच झाले, त्यामुळे सुरुवातीला त्यांचं असं वागणं हे मलाही कळत. हे बघ, तू जास्त विचार करू नकोस, राहू की तू आली. नाना तुमच्या बाईसाहेबांना सांगून आम्हाला सुद्धा एक चेक फोडून द्या की. कायद्याने तसं करता येत नाही. वय मग बेकायदेशी करा. काय प्रतापराव? बर, तुम्ही सह्या करा. ह्या नानांना ना चिमटे काढायला मला मजा वाटते. नानांना सोडा, तुमचा तो नोकर आहे तो विठोबा फार डेंजरस माणूस आहे. तुला का त्याची भीती वाटते? मी कशाला घाबरतो, नाही पण तो सारखा आपल्या दोघांच्या मागे मागे फिरत असतो. अरे घरातल्या सगळ्या लोकांना उपदेशाचे बाळकोड बदलत असतो. त्याला जरा वेळेस आवरा, हा नाही तर तुमच्या अंगाशी लक्षात ठेवा. हो ऐकलं का, हे कोण आलेत बघा. या या, अहो तुम्हाला भेटायला आले. अय्यो विश्वभारती साहेब, वळकम वळकम. पैसे मागला आले. बसा ना. आम्ही बसायला नाही आलो, पैसा द्यायला आलो. काय काय आमचे जुने मित्र आहेत. तू आज ना, मी बोलतो यांच्याशी. आज आज नाही, आमच्या जवळचेच आहेत. तुम्ही ना, तुम्ही घरी कसे काय आहेत? अहो पैशाचं काय प्रतापजी, तुम्ही आज देतो उद्या देतो, चेक देतोय सारखे येतो येतो बोलता. दिले ना अहो, आम्हाला बाहेरून समजलं ना. अहो तुमच्या शास्त्राच्या संपत्ती तुमचा वाटा नाही राहिला. अय्यो अय्यप्पा आमचे पैसे देऊन सोडा की हो. देणार ना पैसे, देणार ना. पण कवा? आता तुम्ही बसा 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 बसा. काय आहे विश्वभारती साहेब, अहो मोठ मोठ्या लोकांना पैशाची अडचण येते. ये ना पण आली, देणार ते काय हो. आतापर्यंत दिले नाही का तुम्हाला? मग अहो ते शास्त्रे असतं दिले हो. आता ते नाही राहिले, ते पैसा नाही राहिला, ते ना काम पण नाही राहिलं. तेव्हा आता पैसा घेतला बेगर जाणार नाही आम्ही. तो या मायले या लुंगीच्या तुझ्या. हा
अयो काय खुसूर फुसूर करताय हो? काय नाही हे आपलं तुम्ही सारखं पैसा पैसा काय करताय हो? आमच्या साहेबांकडे किती पैसा असतोय ठाऊक आहे का तुम्हाला? अरे मग देऊन सोडा की हो? काय देऊन सोडा हो? काय देऊन सोडा सारखं सारखं? तुमचं केवढा मोठा असतंय मन, अजून थोडं वाढवू ना मोठा करा की हो म्हणा? आप्पा तुमचा मद्रास मध्ये अनाथालय असतंय. अयो तुम्हाला कसं माहिती हो? एवढाच नाही तुम्ही अय्यप्पाचं पूजा करताय. अरे अरे त्या अय्यप्पाचं शपथ तुम्हाला स्वामी. अरे अय्यप्पाला मानते तुम्ही? नुसतं मानते नाही की हो, पूजते, त्याला मनात ठेवते, घर करून ठेवते. म्हणून तर म्हणतो सोडा की हो पैसे 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 काय करता हो तुम्ही? मग सोडले की नाही पैसे? सोडले ना मग उठा की हो, उठा 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 उठा. अय्यप्पा अय्यप्पा की हो? आता तुम्ही सांगते म्हणून आम्ही जाते. ते लवकर देऊन सोडा आमच्या पैसे. पैसे देऊन सोडतो सगळा सोडतो, तुमच्याकडे सोडतो की हो? अरे बरं झालं बाबा, थँक्यू. तुझ्यामुळे वाचतो ना तर काय खरं नव्हतं माझं, खरंच सांगतो. पण तुम्हाला सांगू प्रतापराव, हे हात कष्ट करताना चांगले वाटत. नका लोकांकडून पैसे मागू. लय शहाणा रे तू. लय शहाणाच तू म्हटलं. मी शहाणा म्हणूनच बरं चाललंय या घरातल्या लोकांच, नाही तर तुम्ही तपासलं या घरातल्या लोकांना वेगळं करायला. पण एक गोष्ट सांगून ठेवतो, तुम्ही कितीही प्रयत्न करा मी सगळ्या घरातल्या लोकांना एकत्र आणणार म्हणजे आणणारच. एकजण इकडून रत्त आणायची हा काय एकत्र करणार? हे घर म्हणजे ना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे माझी. ज्या दिवशी अंडे बंद त्या दिवशी या घराचं तर केलं की नाही बघ मी.